सर्वत्रच कोरोनाचे महाभयंकर संकट असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी वाढदिवस साजरा न करता पीपीई किटचे वाटप केले. पलूस मधील तहसील कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस स्टेशन मधील आरोग्य विभागातील व सर्व पत्रकारांना तब्बल 165 पीपीई किटचे आज वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे पलूस तालुक्यातून सर्वत्रच कौतुक होत आहे. जे जे प्रशासकीय सगळे विभागाचे अधिकारी निमित्त वाढदिवस साजरा करण्यापेक्षा जे आमचे सहकारी या ठिकाणी काम करतायत ते तुमच्या माझ्या शेतकऱ्याच्याच कुटुंबातून या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणं, त्यांच्यासाठी जर काय करता आलं तर तो करण्याचा प्रयत्न आज या निमित्त आपण या ठिकाणी केलेला आहे. आज पीपीए किट असेल, मास्क असतील, हँडग्लोव्ज असतील, पर्यायानं जे जे संरक्षणासाठी त्यांच्या आपल्याला साहित्य देतील तो देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. मला खात्री आहे त्याचा वापर योग्य होईल आणि त्याच्या निमित्तानं त्यांचं वैयक्तिक संरक्षण या ठिकाणी होईल, पर्यायानं जनतेला कोणती इजा होणार नाही हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. या निमित्तानं आज वाढदिवसाचं निमित्त साधून पुन्हा एकदा या निमित्तानं राज्य सरकारला विनंती करू. त्यांचे असणारे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सगळे पत्रकार बंधू, प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू, पर्यायानं या क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे आज अहोरात्र काम करून वास्तव समोर आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात, ज्याच्यामुळं आपल्याला सेवा सुविधा देण्यामध्ये तात्काळ त्या ठिकाणी काम करता येतं, त्यांना विम्याचं संरक्षण दिलंच पाहिजे अशा पद्धतीची आम्ही मागणी याच्याही पूर्वी केलेली आहे. आजही या निमित्ताने विनंती करतो की अगदी वेळ गेलेली नाही, त्याने याच्यासाठी निर्णय घ्यावा. मौसम वांकर, 7 स्टार न्यूज, पलूस.